आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। संभाजीपूरमध्ये गौस गौंडी यांचे घर आणि दुकानावर छापा, सुमारे 75 लाख रुपये रोख तर लाखांचा गुटखा जप्त, निवडणूक भरारी पथकाची कारवाई। संभाजीपूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गौस महम्मद उर्फ बरकत अनवर गौंडी वय 47 यांच्या घर आणि दुकानावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत 74,65,200 रुपयाची रोकड व लाखो रुपयांचा गुटख्याचा कच्चा व पक्का माल जप्त केला। दरम्यान ही रक्कम निवडणुकीसाठी खर्च करण्यात येणार होती का, या दृष्टीने तपास सुरू आहे। मंगळवारी रात्री संभाजीपूर तालुका शिरोळ येथे निवडणुकीच्या फायन्स स्क्वॉडला संभाजीपूर येथे बरकत गवंडी यांच्या गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाली होती। यानुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, तहसीलदार गजानन गुरव यांच्या अन्न भेसळ अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी छापा टाकला असता गुटखा आढळून आला। त्यानंतर गवंडी यांचे दुकान जयसिंगपूर येथील 13व्या गल्लीत असल्याने याच पथकाने दुकानाची झाडाझडती घेतली। बॅगमध्ये 74,65,200 रुपयांची रोकड पोलिसांना मिळाली। शिरोळ तालुक्यात 6 फायन्स स्क्वॉडचे पथक तैनात करण्यात आले आहेत। या पथकात जयसिंगपूर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। निवडणूक काळात ही कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान या कारवाईत GST पथक अन्न भेसळ यांच्यासह पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला। जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना खबऱ्यांमार्फत गुटखा व गुटख्याचा कच्चा माल संभाजीपूर येथे कचरे सोसायटीत ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली। श्री शिंदे यांनी याबाबत खातरजमा करून कारवाई केली। त्यांनी तहसीलदार तथा उपनिवडणूक अधिकारी गजानन गुरव, शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव आदींना कारवाईची कल्पना दिली। कारवाई सुरू होण्याआधीच हे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले। रात्री 10:00 सुमारास अन्न प्रशासन तसेच GST विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला। दरम्यान जप्त करण्यात आलेली रोकड नेमक्या कशासाठी खर्च करण्यात येणार होती, निवडणूक काळात सर्वात मोठी कारवाई असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। घटनेच्या तपासानंतर अनेक बाबी उघड होणार आहेत। केलेली संयुक्त कारवाई होती, तर त्यात ते पैसे जे होते ते आम्ही मोजले सगळे, तर ते खूप मोठी अमाऊंट आहे, 74,65,200 रुपये। तर आता त्याची कारवाई अशी होईल की आम्ही आता त्याचा पंचनामा आणि त्याचा एक रिपोर्ट असतो ॲनेक्सर C, तर त्याची माहिती आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवत असतो। आता आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे जे नोडल ऑफिसर आणि सब नोडल ऑफिसर आहेत, हे जे लगेच या कॅश ताब्यात घेऊन त्याची पुढची चौकशी करतात। आणि मग हे जर इलेक्शन रिलेटेड असेल तर इलेक्शनच्या आचारसंहिता भंगाची कारवाई होईल आणि रक्कम पण जप्त होईल। इलेक्शन रिलेटेड आहे अथवा नाही, त्याचा हिशोब आहे अथवा नाही, याबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पुढची कारवाई करतो। पण जे इकडचे नोडल ऑफिसर आहेत, गुरुराज DS नावाचे असिस्टंट कमिशनर, गुरुराज त्यांना फोन करून सांगितलेलं आहे, आता ते पुढची कारवाई करायला येत आहे। आचारसंहिता कक्षामार्फत सध्या 6 स्क्वॉड कार्यान्वित आहेत, ते 8:00 ते 8:00 आणि 8:00 ते 8:00 अशा पद्धतीनं प्रत्येक पोलीस स्टेशन, 3 पोलीस स्टेशन आपले आहेत, शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरंदवाड, आणि यांना 2-2 स्क्वॉड आपण अटॅच केलेले आहे। फ्लाईंग स्क्वॉडचं काम जर CVGL ॲपवरची जर तक्रार आली समजा तर ते कलेक्टर ऑफिसकडून डायरेक्ट फ्लाईंग स्क्वॉडला येते। सतर्कतेमुळं जे काही इनपुट मिळालं त्याच्यावर आधारित पोलिसांनी आणि फ्लाईंग स्क्वॉडनी ही अशा पद्धतीची कारवाई केलेली आहे। आणि आचारसंहिता सुरू झाल्यापासूनच आपली SST आणि FST पथकं कार्यरत आहेत, इलेक्शन संपेपर्यंत ही याच पद्धतीनं कार्यरत राहतील आणि अशा कारवाई आपल्याला बघायला मिळणार। बातमी मिळाली की बरकत गौंडी यांच्या गोडाऊनमध्ये 40 लाखाचा गुटखा आलेला आहे विक्रीसाठी। मग त्याची माहिती आम्ही तहसीलदार साहेबांना दिली, BDO साहेबांना दिली, साहेबांनी लगेच फोटोग्राफर, फ्लाईंग स्क्वॉड सगळंच पाठवून दिलं। मग आमचे पोलीस आणि फ्लाईंग स्क्वॉडचे सगळे स्टाफ विथ तहसीलदार साहेब आणि BDO साहेब दोघं पण पळत आले ते, आम्ही 3 जण अधिकारी आणि आमचा स्टाफ।
झडती घेतली असती आम्हाला तिथे गुटखा मिळाला, मग गुटख्यावर रेड केली असता एक बाई हातात तीन बॅगा घेऊन पळत असताना दिसले असता आम्ही ते बाईला हे केलं असतं, ती बाई ते पैशाच्या तीन बॅगा टाकून पळून गेली ती बाई, तर त्याच्यामध्ये 74,65,200 रुपयाची रक्कम मिळाली. 65,200 रुपये ती ह्याच्यात मिळाली दुकानात. सर हे आणि अजून एक दुकान आहे, 12व्या गल्लीतलं जे दुकान आहे त्या ठिकाणी दुसरं पथक केलं होतं नाही आम्हीच होतो. आम्हाला तिथून कळलं की गुटखाला तिथे कुणीतरी हे करतं त्याची विल्हेवाट लावते. संभाजीपूरमधील या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महानकर न्यूजसाठी संभाजीपूरहून संदीप इंगळे.